सो हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त आहात ना सो स्वस्त खा आणि मस्त राहा आज मी तुमच्यासाठी एक दोन छान रेसिपी घेऊन आज स्नॅक्स रेसिपी आहेत सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जे माझे म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ जे बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे थँक्यू सो मच आणि ज्या माझ्या म्हणजे आधीचे व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आपण रेसिपीकडे बघूया आज ज्या आपण रेसिपीज बघणार आहे त्यामधलं पहिला आहे रवा उत्तप्पा खूप टेस्टी बनतो आणि अगदी कमी वेळात जो आहे तो खूप छान बनतो आणि हा चीज रवा उत्तप्पा आपण इथे करणार आहे त्यानंतर आहे चपातीचा पिझ्झा बऱ्याचदा आपलं काय होतं ना की मुलं चपाती खात नाहीत आणि मग ह्या हे जे आहे ते हे खूप छान ऑप्शन आहे सो चला आपण पहिल्या रेसिपीकडे वळूया सो उत्तप्प्यासाठी सगळ्यात पहिले एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि जितका प्रमाणात आपण रवा घेतो ना तितकंच दही घ्यायचं माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी इथे ताक घेतलेला आहे तुम्ही दही पण घेऊ शकता सारख्या प्रमाणात घ्यायचं आणि ते छान मिक्स करून सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र करून घ्यायचं त्यानंतर ते मिश्रण जे आहे ते पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर करू शकता बट जेव्हा ते म्हणजे आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवतो ना तर ते छान फुलतं त्यानंतर अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा घालू शकता बेकिंग पावडरनी पण खूप छान जो आहे आपला उत्तप्पा तो फुलतो आणि त्यासाठी आपल्याला आता लागणार आहे जे आपण वरती टॉपिंग करणार आहे त्यासाठी इथे चीज आहे आणि मग नंतर कांदा शिमला मिर्च टोमॅटो आणि कोथिंबीर आपलं जे नॉर्मल टॉपिंग असतं ते इथे जो तवा आहे त्याला सारख्या प्रमाणात तेल आणि पाणी मिळवून लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे हे मिश्रण जे आहे ते, जा ते जाडसर म्हणजे ज्याची थिकनेस जी आहे ती जास्त ठेवायची त्यानंतर वरतून कांदा शिमला मिर्च त्यानंतर टोमॅटो आणि हे सर्व जे आपण टॉपिंगसाठी जे साहित्य चिरून ठेवलेलं आहे ते सर्व ॲड करायचं आणि इथे आपण दोन प्रकारे बघणार आहे एक तर ज्यांना म्हणजे जे भाज्या वगैरे थोड्याशा कच्च्या असल्या तरी त्यांना मीन्स आवडतं सो हा एकाच इकडून होऊ द्यायचा जा, झाकण ठेवून त्यावर मी थोडं चीज ग्रेट केलेलं होतं बघा किती छान झालंय हा जो आहे तो मी एकाच कळून होऊ देत आणि त्यानंतर आपण जो दुसरा बघणार आहे की ज्या यामध्ये काय होतं ना की मुलं वगैरे जे आहे ते भाज्या खायला कंटाळा करतात सो काय करायचं ना एक थिकसा असं हे करायचं त्याची लेयर आणि त्यावर मग कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची जी आहे ना ती थोडी टाकून प्रेस करून घ्यायची आणि थोडं बॅटरवरून परत टाकायचं त्यामुळे त्या भाज्या ज्या आहेत त्या आतपर्यंत जातात आणि छान शिजतात वरून तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकू शकता तुम्ही चाट मसाला आहे ते त्यानंतर तेल आणि पाणी जे आहे ते थोडं खालून लावायचं कारण हा जो उत्तप्पा आहे हा पण परतून घेणार आहे अगदी कमी तेलात होतं आणि हे जे मी लावती आहे ना ते तेल आणि पाणी याचं मिश्रण आहे सो अगदी कमी तेलात हे उत्तप्पा तयार होतात सो खूप हेल्दी असतात आणि परतून घ्यायचं आणि तयार आहे आणि नंतर मग इथे या उत्तप्यावर चीज जे आहे ते ग्रेट करून टाकायचं आणि झाकण ठेवून जे आहे ते थोड्या वेळ त्याला होऊ द्यायचं चीज आता याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता झाकण ठेवून इथे आपण याला दोन ते तीन मिनटं होऊ देणार आहे सो दॅटचे चीज जे आहे बघा किती छान मेल्ट झालं आहे हे जर तुम्ही एकदा करून बघा नक्की करून बघा हे जर खाल्लं ना तर मुलांना पिझ्झा आणि बर्गर हे देण्याची आवश्यकता मला नाही वाटत कधी तुम्हाला भासेल सो so बघा किती छान झालाय so कि चा कि वा एकदम छान मऊ आणि लुसलुशीत असा झालेला आहे थिकनेस पण त्याची खूप छान झालेली आहे सो नेक्स्ट रेसिपी आहे आपली की चपातीचा पिझ्झा बरेचदा चपात्या आपल्या उरून जातात किंवा मुलं खात नाहीत चपाती खायला कंटाळा करतात सो पिझ्झा पण त्याचा बनवून एक हे छान ऑप्शन आहे साठी लागणारे जे टॉपिंगचं जे वेजीज आहेत त्या ते उत्तप्याप्रमाणेच आहे तव्यावर एक स्टँड आपण ठेवून घ्यायचं जेणेकरून ती लागणार नाही आणि ती स्टँड जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं चपातीला सर्वात आधी सॉस लावून घ्यायचं सॉस हे मुलांना प्रचंड आवडत असतं सो सॉसच्या नावाखालीच ती अर्धी चपाती तर तशीच खाऊन टाकतील त्यानंतर टॉपिंग जे आहे ते पिझ्झाप्रमाणेच कांदा टाकायचा त्यानंतर इथे शिमला मिरची टाकलेली आहे मी आणि टोमॅटो आणि तुम्हाला अजून याच्यात थोडा चटपटा पण जर हवा असेल तर तुम्ही चॅट मसाला वगैरे ॲड करू शकता लाल मिरची वगैरे ॲड करू शकता पण इथे मी हे मीन्स दरसाठी बनवते आहे सो so, हे मी इथे म्हणजे स्पायसीन कुठलंच इथे वापरलेलं नाही आहे मिरची वगैरे नंतर आपण जो आहे चीज चांगलं ग्रेट करून चा घ्यायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर हा जो ही जी चपाती आहे ना तिथे स्टँडवरती ठेवायची आणि हे छान थोडा वेळ तसं होऊ द्यायचं आणि नंतर मग झाकण ठेवून त्याच्यावर साधारणतः पाच ते सात मिनिट जे आहे ते मंद आचेवर होऊ द्यायचं सो दॅट जे चीज आहे ना ते छान मेल्ट होईल आणि तो ज्या भाज्या आहेत म्हणजे शिमला मिरची आहे टोमॅटो आहे कांदा आहे ते छान होऊन येतील हे बघा सात मिनटानंतर खूप छान बनला होता आणि एकदम क्रंचीनेस जो आहे तो थोडा वेळ काय करायचं जेव्हा आपण झाकण काढून ठेवतो ना ते तसंच ठेवायचं आणि बघा किती छान अगदी दिसो ना अगदी सेम पिझ्झा सो हा आपला चपाती पिझ्झा तयार आहे आणि क्रंची पण खूप झाला होता सो गाईज कशा वाटल्या आजच्या रेसिपीज हे बघा इथे याचं खाणं सुरू आहे जर रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे बघतायत सो गाईज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना थँक्यू सो मच आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा टिल देन बाय बाय एन्जॉय Eso me